आता वेळेत एका रिपोर्टकडे. महापुरुषांच्या अपमानाची मालिका काही थांबत नाही आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महात्मा फुले यांची तुलना चंद्रकांत पाटलांशी केली आहे. यानंतर विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. पाहुयात चित्रा वाघ काय म्हणाले. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की पुणे असंही स्त्री शक्तीचं केंद्र आहे. जितक्या स्त्री शक्तीच्या चळवळी सुरुवात झाली त्याचं मेन केंद्र हे पुणे आहे. आणि इथूनही सुरुवात झाली, आजची सुद्धा ही नवीन सुरुवात आहे. आणि म्हणून मी नेहमी हेही वाक्य म्हणत असते की आता आम्हाला सावित्री घरोघरी दिसायला लागल्यात. आणि आता चंद्रकांत दादा आणि हेमंतजी रासने यांच्यासारख्या ज्योतिबांचा मात्र शोध जारी आहे. असे ज्योतिबा जास्तीत जास्त समाजामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत या मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. हे झालं चित्रा वाघ यांचं. आता बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं वक्तव्य पहा. संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी, उन्हें रोज पीटती थी डंडे से. तो किसी ने उनको पूछा, तुम लुगाई से पिटते हो, बीवी से पिटते हो, शर्म नहीं आती? संत तुकाराम बोले, ईश्वर की कृपा है कि मुझे पीटने वाली लुगाई मिली. बोले, इसमें कृपा कौन सी हुई ईश्वर की? बोले, वाह, अगर प्रेम करने वाली लुगाई मिलती तो हम भगवान से प्रेम नहीं करते, लुगाई के ही चक्कर में पड़े रहते. पीटने वाली मिली तो वो मौका तो दे रही कि तुम मेरे चक्कर में कहां पड़ा, चल राम जी के चरणों में. भाजपचे नेते आणि भाजप समर्थकांचे महाराष्ट्रातील महापुरुष आणि संतांबद्दलचे अपमानजनक वक्तव्य सातत्याने सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याआधी राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जिसको सुभाषचंद्र बोस अच्छे लगे, उनको जिसको नेहरू जी अच्छे लगे, जिनको गांधी जी लगे अच्छे लगते थे. तो मुझे ऐसा लगता है अगर कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन, हु इज योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है, मैं नए युग की बात बोल रहा हूँ, यही मिल जाएंगे. डॉक्टर अंबेडकर से लेकर के डॉक्टर गडकरी तक, नितिन गडकरी तक, आपको यही मिल जाएंगे. ही मालिका भाजप कडून सातत्याने सुरू आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुलेंशी केली आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की पुणे असंही स्त्री शक्तीचं केंद्र आहे. जितक्या स्त्री शक्तीच्या चळवळी सुरुवात झाली त्याचं मेन केंद्र हे पुणे आहे. आणि इथूनही सुरुवात झाली, आजची सुद्धा ही नवीन सुरुवात आहे. आणि म्हणून मी नेहमी हेही वाक्य म्हणत असते की आता आम्हाला सावित्री घरोघरी दिसायला लागल्यात. आणि आता चंद्रकांत दादा आणि हेमंतजी रासने यांच्यासारख्या ज्योतिबांचा मात्र शोध जारी आहे. असे ज्योतिबा जास्तीत जास्त समाजामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत या मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अमोल मिटकरी यांनी चित्रा वाघ यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करत चित्रा वाघ आणि भाजपला सवालही केला आहे. तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे. हे विधान इतर पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले असते तर भाजप महापुरुषांच्या अपमानाचा पायंडा पाडत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. आता बुद्धिभ्रष्ट झालेल्या माणसांबद्दल काय प्रतिक्रिया देईल? कोण तो रासणी? म्हणजे त्याला महाराष्ट्रातलं कुठलं गावातलं कुठलं पोरग ओळखतो? आणि ज्योतिबा पोचले नाहीयेत असं म्हणणंच किती मूर्खपणाचं आहे. आणि चंद्रकांत पाटलांसारखे ज्योतिबा हे निव्वळ हा स्वतःची थट्टा करून घेण्यासारखं आहे. त्यांच्यावर टीका करण्यातही काय अर्थ नाही. ज्यांना अक्कलच नाही, ज्यांना इतिहासच माहीत नाही, आपल्याला भाषण करता येतं ह्या कॉन्फिडन्सवरती वाटेल ते बोलायचं आणि आपल्याला टाळ्या मिळतील या आविर्भावात ते भाषण संपवायचं. चित्राताई वाघ यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करते. अशा प्रकारची वक्तव्य वारंवार भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, भारतीय जनता पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी असतील, हे वारंवार सातत्याने मागील 2-3 वर्षांपासून सतत करत आहेत. खरं म्हणजे राज्यपालांनी सुद्धा वारंवार अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत आणि त्याचाच पायंडा आता हा भारतीय जनता पक्षातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर पडतोय की काय असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारची वक्तव्य वारंवार येत आहेत. विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठल्यानंतर चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी कोणाचीही तुलना केली नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
पण समजून घेण्याची कुवत नाही असा टोलाही त्यांनी टीकाकरांना लगावला आहे. की जे आता माझ्यावरती टीका करतायत त्यांच्या पक्षामध्ये असताना हे वाक्य मी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये वापरलेलं आहे. त्यावेळेला कुणाला त्याच्यावरती आक्षेप घ्यावासा वाटला नाही आणि त्याच्यामध्ये तुलना नाही केली हो. म्हणजे ज्यांना मला हे म्हणायचं की ज्यांची समजून घेण्याची कुवतच नाही आहे त्यांनी उगा आदळ आपण त्या ठिकाणी केली तर मला त्याच्यामध्ये काही नवीन आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. कारण काहीतरी हवं आणि काहीतरी काढावं त्याच्यातलं चांगलं दिसलंच नाही का तुम्हाला? त्यातलं चांगलं दिसलं नाही. फक्त जेंडर इक्वालिटी म्हणून मोठमोठ्या बाता मारायच्या आणि जर कुणी त्याची सुरुवात केली तर त्याला वेगळा अँगल द्यायचा. कोणी तुलना केली, कशाची तुलना केली? अहो कोणी होऊ शकत नाही. आता महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीमाई फुले असतील, यांची तुलना नाहीच. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री असतील किंवा राज्यपाल कोश्यारी आणि आता भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ. आता चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भामध्ये तुलना केली. चंद्रकांत पाटलांवर शाई फेक झाली हे तर त्यांना माहीत आहे की नाही? चित्रा वाघ म्हणा या अन्य कुठलाही भाजप नेता म्हणा ज्यावेळेस महापुरुषांसंदर्भामध्ये आक्षेपार्थ विधान करतात म्हणजे हे केवळ आणि केवळ एक जाणून बुजून केलेली राजकीय खेळ असल्याचे चित्र दिसते. एखाद्या वादग्रस्त प्रकरणामधून लोकांचे मतं जाती धर्म आणि महापुरुषांवर आरोप आक्षेपार्थ विधान करून डायवर्ट करण्याचं काम ही लोक करीत आहेत हे यातून आता स्पष्ट होते. चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तर त्यांनी त्यांचं वक्तव्य चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे. उलट विरोधकांमध्ये समजून घेण्याची कुवत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता अधिकच आहे. न्यूज 8